बंटी शेळके यांनी काही दिवसापूर्वी उत्तर नागपुरातील हुडको कॉलनी येथे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात बेताल वक्तव्य केलं होतं. याचाच विरोध करण्यासाठी आज जरीपटका पोलीस स्टेशन समोर बंटी शेळकेचं पोस्टर जाळून भारतीय जनता युवा मोर्चाद्वारे निषेध करण्यात आला. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाद्वारे पोलिसांना निवेदन देऊन कार्यवाहीची मागणी केली गेली. मी बादल राऊत, भारतीय जनता युवा मोर्चा नागपूरचा अध्यक्ष. या ठिकाणी आज भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर नागपूरच्या वतीने जरीपटका पोलीस ठाण्यासमोर बंटी शेळके जो काँग्रेसचा माझ्या हिशोबाने तो दलालच आहे, ज्याची स्वतःच्या प्रभागात लायकी नाही, ज्याची स्वतःच्या वार्डात लायकी नाही, तो तिथल्या नाल्या सोडून उत्तर नागपूरच्या हुडको कॉलनीमध्ये नाल्या लोकांच्या बघायला त्यांनी आपल्या विधानसभेतील आधी जनसामान्याच्या समस्या आहे त्या सोडवाव्या. सन्माननीय प्रदेशाध्यक्षाबद्दल जे बेताल वक्तव्य या बंटी शेळकेंनी केलं आहे त्याबद्दल भारतीय जनता युवा मोर्चा त्याचं पोस्टर जाळून त्या ठिकाणी आज त्याचा निषेध नोंदवलेला. मी गणेश कांतोळे, भारतीय जनता पार्टी उत्तर नागपूरचे अध्यक्ष. आमच्या महाराष्ट्राचे नेते सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब यांच्याबद्दल काँग्रेसचे पूर्व मध्य नागपूरचे माजी नगरसेवक बंटीजी शेळके यांनी जे हुडको कॉलनीत येऊन अपशब्द वापरले, अपमानास्पद शब्द वापरले, राजकारणात विरोध होऊ शकतो पण विरोधाची काही मर्यादा असते, एकदम निर्लज्जपणे ते त्यांच्याबद्दल जी टिप्पणी केली त्याबद्दल त्यांच्या निषेध म्हणून आज भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आज निदर्शन करण्यात आलं. आणि जे बंटी शेळके आहे ते पण एका प्रभागाचे नगरसेवक आहे, माजी नगरसेवक, आज 2 वर्षापासून प्रशासक राज महानगरपालिकेवरती आहे. एका शिवरलाईनचा विषय होता, त्यांनाही माहीत आहे त्यांच्या प्रभागात का समस्या आहे, त्यांनी स्वतः पहिले ते झाकावे. उत्तर नागपुरात येऊन सनी आमच्या नेत्याबद्दल जे त्यांनी अपशब्द वापरले त्यांचा निषेध केला आणि ह्यापुढं कधीच भारतीय जनता पार्टी आमच्या आपल्या नेत्याचा कधीच अपमान सहन करणार नाही. ते का सांगते जे ज्या ते ज्या पार्टीतून काँग्रेस पार्टीतून आहेत त्यांच्या नेत्याचे कारनामे आणि त्यांचे काम हे सर्व जनतेसमोर आहे. आज काँग्रेस पार्टी सर्व हादरलेली आहे. सन्माननीय मोदी साहेब असतील, सन्माननीय आमचे नेते गडकरी साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, बावनकुळे साहेब असतील, यांच्या ज्या कामाच्या झंझावतापुढे ते एकदम नगण्य झालेले आहे.